三面金庙。三面金庙。जय भीम। सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो। पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी। नाही फर्स्ट डेट यार रिया सेम फ्रेम ना तो इमोशनल अटॅचमेंट आहे यार वो। वो नाइस इमोशनल ट्रॉमा है यार। हाँ मतलब इसी फ्रेम में तो डंप किया था मुझे उसने। सो नाइस यार। लेटेस्ट स्टाइल्स अब हर बजट के लिए टाइटन आई प्लस ग्रेट स्टाइल्स एट ग्रेट प्राइसेस। अब नांदेड़ में एक चश्मे पर एक ग्लास फ्री कला मंदिर नांदेड़। आइडियल इंस्टीट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड़ आणि लातूर लीडर इन बायोलॉजी। फिनिक्स मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल एंड क्रिटिकल केयर सेंटर शिवाजीनगर नांदेड़। मी आपल्याला जे असायला म्हणत होतो की इथला असायला फार मोठा बदल लोकसभेच्या नंतर येतो आहे, तो बदल या ठिकाणी ऑल इंडिया उलेमा बोर्डचे असणारे प्रमुख आपल्या समोर या ठिकाणी आहेत। त्यांची नावं आपल्याला या ठिकाणी वाचून दाखवण्यात आलेली आहेत। वंचित बहुजन आघाडी आणि ह्या बोर्डचं असणारा बैठक झाली, त्या बैठकीमध्ये निर्णय झाले आणि त्यामध्ये मुस्लिम समाजाला शिक्षणामध्ये 10% आरक्षण 5% अगोदर कोर्टाने मान्य केलेले आहेत। 5% वाढून त्यांची असणारी शिक्षणामधली डिमांड आहे। दुसरं जे आहे ते मॉब लिंचिंगच्या संदर्भातला कायदा झाला पाहिजे। तिसरं जे आहे वफ बोर्डची जमीन फार मोठ्या प्रमाणात आहे आणि वफ बोर्डच्या जमिनी ज्यांनी ज्यांनी बळकावलेल्या आहेत या जर वफ बोर्डाला मिळाल्या तर वफ बोर्डाचं इन्कम एवढं वाढू शकतं की त्यातून मुस्लिम समाजाचे असणारे अनेक प्रश्न हे वफ बोर्डच त्या ठिकाणी सांभाळू शकतं अशी परिस्थिती आहे। आणि चौथा जो आहे की आम्ही जे 25 उमेदवार जाहीर करणार आहोत टेकीचा असल्यामुळे आम्हाला जे एलिमेंट वगळायचे आहेत त्या वगळण्यामध्ये आम्हाला यांची फार मोठ्या प्रमाणात मदत होईल असं आम्ही त्या ठिकाणी मानतो आहे। आणि म्हणून हे जे उमेदवार जे आहेत ते उमेदवार कन्सल्टेशनच्या आम्ही एग्री केलेलं आहे त्यांच्याबरोबर आणि त्यांनीही म्हटलेलं आहे की आम्ही तुम्हाला त्याच्यामधले काही वगळायचे असेल किंवा ठेवायचे असेल त्याच्याबद्दलची असणारी माहिती आम्ही आपल्याला देऊ त्या ठिकाणी। ही मुस्लिम बांधवांचा वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा हा फार मोठा पाठिंबा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो। ऑल इंडिया उलेमा बोर्ड यांच्या शाखा या तालुक्या तालुक्यापर्यंत आहेत आणि तालुका तालुक्यापर्यंत असल्यामुळे आम्हाला असणारं एक इन्फ्रास्ट्रक्चर प्रचाराचं त्या ठिकाणी मिळालं की जे लॅकिंग होतं आमच्याकडे आता हे इन्फ्रास्ट्रक्चर आम्हाला असणारं मिळालं असं मी त्या ठिकाणी मानतो। आणि त्याच्यामुळे एक मोठा बदल महाराष्ट्रामध्ये घडू शकतो असं आम्ही त्या ठिकाणी सांगतो। आपण आता काही विचारणार असाल तर नाही ते इथेच थांबू। पाहता सम्यक न्यूज लाईव्ह। बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा।